सुप्रभात मित्रांनो, अच्छा या व्हिडिओ व्लॉगमध्ये मी सर्पमित्रानंद चिट्टी आपलं सर्पमित्रानंद चिट्टी या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो आहे। आपण आता ह्या सुंदर ठिकाणी आपल्याला कळलंच असणार साप सोडण्यासाठी आलो आहे मित्रांनो, आणि घोड सर्पाला सोडून आपण आजच्या या साप सोडण्याच्या प्रवासाची सुरुवात करतो आहे। घोणसा मोठ्या प्रमाणात सीझन, त्यामुळे मोठ्या प्रमाणात घोणसा सापडतात, तर कशा प्रकारे आपल्याला रिॲक्ट करते आपण पाहू शकता। उलट्या बाजूने जसं की रिवर्स घेर मारतो आहे घोणस, अतिशय आक्रमक साप, गोल गोल ह्याच्यावरती टिपके असतात, अजगरासारखा दिसणारा, त्यामुळे लोक ह्याला हलगत अजगर समजतात, पण अजगर नसून तो घोणस आहे, लक्षात घ्या। आता तसा निघून गेलेला आहे। तर असे हे जंगल आणि असे सुंदर साप आपल्या सोबतीनं आपण या ठिकाणी त्यांना मुक्त करतो आहे मित्रांनो। धामण आहे, थोडासा काट टाकता टाकलाय तर जास्त डार्क वाढतो आहे, आणि असा तो जंगलात निघूनही गेलेला आहे। वारुळ हा श्रद्धेचा आस्थेचा जरी विषय असला, तेवढी मोठी इमारत मुंग्यांनी उभारलेली असते काबाड कष्ट करून, कल्पनाही करू शकत नाही त्या जीवाच्या आपण कम्पेअर केलं माणसाशी तर। आणि उन्हात पावसात आणि सातत्यानं हे माणसानं शिकण्यासारखं आहे। पण सापाचा जेव्हा विषय येतो आहे की वारुळात साप राहतो का, तर सोडून दिलेल्या वारुळात राहतो, मुंग्यानी दिमागडी सोडून दिलेल्या मुंग्या असताना मात्र तिथं राहत नाही, कारण तो त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो। आणि असा हा नाग ह्या वारुळाजवळ आपण त्याला मुक्त करतो मित्रांनो। जवळून ह्या सापाला बघू शकता, अशा प्रकारे तो आता वारुळच्या दिशेनं घनदाट जंगलात निघून जात आहे। बाय मित्रा। तर सुंदर निसर्गात आपण आलेलो आहोत। दुसरा साप आहे तर कवड्या, आपण बघू शकता मन्यारशी मॅच करणारा हा साप, ब्राऊन कलरवरती असतो, छोटासा आहे, अंदाज एक वर्षाचा असेल हा, एकदम अचानक पळू पण लागेल, आपण तोपर्यंत बघू शकता। चेपटं तोंड असतं, काळेभोर डोळे आणि मान एकदम उठून दिसते, त्याच्यावरती पांढऱ्या जाळीदार पट्ट्या, आणि नंतर आपल्याला तो चॉकलेटी ब्राऊन कलरमध्ये दिसतो तपकिरी रंगात, आणि काळसर किनार असलेले पिवळसर पांढरे हे पट्टे आपल्याला उठून दिसत आहेत मित्रांनो। घरात भिंतीत पाल्या खाण्यासाठी हा येतो, त्यामुळे जास्तीत घरात सापडतो। ह्याची रचना एवढी स्पष्ट आहे की तो उठून दिसत नाही किंवा लहान असतो, त्याबरोबर घरात असल्यामुळं पिल्लू वाढतो, पण हा साप जास्त मोठा नसल्यामुळं ही जात लहान असते, 1.5-2 फूटपेक्षा हा जास्त वाढत नाही, आणि हा पालीवरती गुजराण करतो, आक्रमक असतो, चावतो पण विषारी नाही, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही। ह्याची ओळख आपण करून घ्यायला हवी, कधीतरी घरात आपला हा पाहुणा बनून येण्याची शक्यता आहे मित्रांनो। असा त्याला आपण मुक्त केलेला आहे, मोकळ्या ठिकाणी मुद्दाम दाखवलं आपल्याला, त्याला बघता यावं, ओळख करता यावी, अशीच राहा आमच्यासोबत साप सोडण्याचा प्रवास सुरू आहे। अतिशय सुंदर आणि घनदाट जंगलात मित्रांनो अतिशय महत्त्वाचा साप मन्यार, कॉमन क्रेट स्नेक म्हटलं जात आहे, मनियार किंवा करेत असं हिंदीमध्ये याला संबोधलं जात आहे। इला पिढी वर्गातला हा साप विषारी तर असतोच, पण अतिशय विषारी असतो। पांढराट झाक आपल्याला दिसण्याचं कारण म्हणजे हा काट टाकाला आलेला आहे, ह्याची डोळेसुद्धा निळसर आपल्याला वाटतील, कारण त्याच्यावरतीचा पडदा ह्या दुसऱ्या चमडीला जोडलेला असतो, आणि तोसुद्धा काट टाकताना निघून जातो, थोडंसं ओझा असल्यासारखं त्याला वाटत असतं आहे। काट टाकल्यानंतर तो पुन्हा म्हणजे ताजा तवाना होतो किंवा फ्रेश होतो, अंगावरचं ओझं गेल्यासारखं वाटतं आहे। जीभ अगदी गुलाबी आपण पाहू शकता, जिभेत सुद्धा सापांचा फरक असतो, आणि हा आपल्याला दिसतो आहे, नागपुढे दिसत आहेत, आणि ही त्वचा त्याची अतिशय सुंदर असणारा हा साप थोडासा ब्लर वाटण्याचं कारण तो आता काट टाकायला आला आहे। या उलट त्याची उलटी बाजू दिसते पूर्ण पांढरा शुभ्र, वरच्या बाजूला काळा, आणि हा साप सामान्य जो कवड्या साप आहे ह्याच्याशी मॅच होतो, पण हा काळा असला साप म्हणजे काळा कवड्या फार कमी प्रमाणात आढळतो, त्यामुळे जवळपास आपण हा मन्यार असावा असा अंदाज बांधायला हरकत नाही। साप आपण हळूहळू शिकत असतो,
पण ते सतत पाहिल्यामुळं त्यांची ओळख करता येते. थोडीशी हालचाल केल्यानंतर तो असा निघून जातो आहे दोस्तांनो. अतिशय सुंदर, अतिशय शांत आणि अतिशय विषारी असलेला साप निघून गेलेला आहे. तुम्ही आमच्या आशीसोबत अशीच राहा. वेरुळा मराठीत पिंक कलर मध्ये अतिशय सुंदर दिसतो, पण चावतोय तेवढाच आक्रमक. पिंक थोडासा ग्रणीश वाटणारा, डोळे सुद्धा अतिशय ग्रणीश वाटतात आणि अतिशय आक्रमक पद्धतीने हा चावला येतो, पण बिन विषारी आहे. भीत नाही. शरीरावरती आडव्या उभ्या आणि टिपकेदार डिझाईन ह्याच्यावर शरीरावरती असते. अतिशय आक्रमक असलेला साप बेडूक खातो आणि आपल्याजवळ नेहमी पाहायला मिळतो. घराच्या ठिकाणी पण राहतो. आता त्याला आम्ही पाण्यात मुक्त केलं आहे. आता पाणी पितो. अशा प्रकारे हा बिलकुलही घाबरत नाही. पाणी पिताना पण फार बरं वाटत असतं, तहानलेल्याला पाणी दिल्यासारखं. आणि साप शोषण करतो पाणी, म्हणजे आतमध्ये त्याला चोखण्याची क्रिया होत नाही मित्रांनो, आणि म्हणून तो दूध वगैरे पितो हे खोटं आणि आश्चर्यास्पद आहे. आपण जर सायंटिफिकली वैज्ञानिकरित्या त्याच्याकडे पाहिलं तर हे फार महत्त्वाचं. आणि फक्त असं वेरुळा करू शकतो, अगदी आमच्या जवळ असतासुद्धा तो न घाबरता आपल्याजवळ पाणी पितो, आपल्याकडं बघतो, असं वाटतं की तो आपल्याशी बोलतो. वेरुळा चेकआउट केलेला आहे आपण, ह्याला असा बुक केलेला आहे, आपल्याजवळच असा फिरतो आहे अशा प्रकारे. असं आपण त्याला मुक्त केलं, निसर्गाच्या हवाले केलेला आहे. इथं आपण त्याला सोडून बाय बाय करूया. चला मित्रांनो, आमच्यासोबत राहा.